जर जात मानत नसल तर सरळ तुझी बहीण किंवा तुझी मुलगी जे कोणी असेल दुसऱ्या जातीतल्या लग्नाला ज्या दिवशी तुम्ही स्वीकार करशाल त्या दिवशी खरा हा जातीवाद संपल. की त्यावेळेस देशातल्या कुठल्याही स्त्रीकडे जर शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं इज्जत देऊन बघता कधी आणि त्या स्त्रीचे इज्जतीचं रक्षण करणं तुमची जबाबदारी समजता त्यावेळेस तुमची देशभक्ती प्रूव्ह होते. की आपल्याकडे इतका काळा पैसा आहे की आपण त्या देशामध्ये आणून आपण त्याचे सोन्याचे रस्ते करू. मेन रिलिजन इज आर ट्रायकलर. मैं मिट्टी का हक अदा करता हूँ ही घोषणा देणारे भगत सिंह आज यांची आठवण यामुळे येते की आज आपण 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या. आज अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि आपल्या देशासमोर भरपूर काही चॅलेंजेस होते त्या काळामध्ये आणि अजूनही आहेत. आपण खूप काही कमावलं आहे आणि खूप काही कमवायचं आहे आपल्याला पण यामागेच एक पार्श्वभूमी लोकांची काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला आणि पब्लिक व्ह्यू घेऊया आज आपण. आज जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज याला सबस्क्राईबचं बटन दाबा. आज आपण 75 वर्षामध्ये पदार्पण करतोय स्वातंत्र्याच्या तर नेमकं तुम्हाला काय वाटतं देशाकडनं काय अपेक्षा आहेत आणि काय करायला पाहिजे. युथने आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपल्याला देशाला काय करता येईल. युथने काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. आज आपण 75व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि स्टील आपला एवढा मोठा प्रवर्ग बेरोजगार आहे यावरती काय वाटतं तुम्हाला? नक्कीच तिथे कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे असं करायला पाहिजे. करायसाठी खूप काही स्कोप आहे आपल्याला. आपण दुसऱ्या लोकांना अजून प्रश्न विचारूया. चला देशाकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला? बघा जसं चाललंय ना त्यापेक्षा थोडं अजून चांगलं व्हायला पाहिजे कारण आपण 75 वर्षामध्ये जातोय आणि स्टील आपला एवढा मोठा प्रवर्ग आहे जो की बेरोजगार आहे. कसं अनएम्प्लॉयमेंट वाढण्याचे मागे भरपूर कारणं असू शकतात आणि जसे की पब्लिक म्हणजे हे पॉप्युलेशन वाढतंय. ज्याला एम्प्लॉयमेंट हवी त्याच्याजवळ तेवढे स्किल आहेत का? आपली कोविड काळ होता तरी ऑनलाईन शिक्षण सुरू होतं पण त्या काळात आपण किती शिकलो स्टुडंट किती शिकले ते गरजेचं आहे ना. आपण प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला किंवा देशाला दोष देऊ शकतो. स्वतःच्या काहीतरी नागरिक म्हणून आपल्या जबाबदारी एम्प्लॉयमेंट म्हणून मोठा मुद्दा आहे. एम्प्लॉयमेंट मुद्दा आहे पण त्याच्यानुसार आपण बी स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे ना. आज सगळं जग डिजिटल होतंय देशही डिजिटल होतोय पण त्या तुलनेत किंवा त्या जॉबसाठी असणारे स्किल्स त्या विद्यार्थ्याजवळ आहे का? आज आपण बघतोय ग्रॅज्युएट झालेले लाखोंनी पडलेले पण त्यांच्यापैकी किती लोक स्किलफुल आहे. दुसरा मुद्दा कोणता वाटतो देशासमोर असणारं दुसरं चॅलेंज? डेव्हलपमेंट हा एक मोठा मुद्दा असणार आय थिंक कारण की आता सगळे देश प्रगती करतात आणि ग्लोबल ट्रेड आहे. ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपल्या पुढे जायचं असेल आपल्याला डेव्हलप जास्त व्हायला लागेल. फॉर एक्झाम्पल फॉरेन करन्सीज आपल्या इंडियामध्ये आणावं लागतील. इंटरनॅशनल करन्सी जेवढ्या वाढतील तेवढा आपला इकॉनॉमिक ग्रोथ वाढेल आणि त्याने डेव्हलपमेंट पण वाढेल असं म्हणतात. सगळ्यात मोठा मुद्दा आपल्या देशात जो सध्या म्हणजे एकदम ह्या स्तरावर आहे ना तो म्हणजे कास्टिझम जे चालतं आहे आपल्या देशामध्ये एकदम त्या स्तरावर जाऊन पोहोचलं आहे जिथंपर्यंत आजपर्यंत कोणताही देश गेलेला नाही. ऑब्व्हियसली इंडिया इज ग्रेट ऑब्व्हियसली त्यात काही शंकाच नाही सगळ्यात ग्रेट आहे पण तरी हे जे होतं आहे आजकाल हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे ते हे भरपूर प्रमाणात कमी व्हायला पाहिजे. याला जबाबदार पण आपणच आहे. आपणच आहे याला जबाबदार. याला याच्यासाठी काय शासनानं काय केलेलं नाही पण कसं असतं माणसांना हे कळायला पाहिजे की कुठून याची सुरुवात आणि कुठे जमणार याचा काय अर्थ नाही आहे पण उगीच वाढवा देऊन या गोष्टीवर नियंत्रण पण आणण्याची जबाबदारी सरकारची आहे असं मला वाटतं. धर्मांध किंवा धर्मातले कट्टरवादी लोक येतोपर्यंत जात जातीवाद संपणार नाही किंवा धर्मवादही संपणार नाही. तो भारत सेक्युलर आहे तो फक्त नावापुरता आहे. कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही जात आपण आज प्रत्येक जण म्हणतो आम्ही जात मानत नाही जात मानत नाही जात मानत नाही पण ज्यावेळेस विषय त्याच्या घरातल्या मुलीचा किंवा बहिणीचा लग्नाचा येतो तो त्याच्या जातीतलाच पाहतो 100% आणि तो म्हणतो मी जात मानत नाही. जर जात मानत नसल तर सरळ तुझी बहीण किंवा तुझी मुलगी जे कोणी असेल दुसऱ्या जातीतल्या लग्नाला ज्या दिवशी तुम्ही स्वीकार करशाल त्या दिवशी खरा हा जातीवाद संपल की त्या दिवशी हा धर्मवाद संपल. तोपर्यंत संपणार नाही. कोणी कितीही म्हणू मी जात मानत नाही तो जात मानतो. जर तो जात मानत नसल तर तो आंतरजातीय विवाह स्वीकार करेल आणि तो करत नसल तर तो जात मानतो. जोपर्यंत ह्या गोष्टी संपणार नाहीत तोपर्यंत धर्मवाद संपत नाही जातीवाद संपत नाही ह्या गोष्टी भारतात चालत राहणार. आपण नागरिक म्हणून संज्ञान बनणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण नागरिक म्हणून संज्ञान बनत नाही
तोपर्यंत ह्या असे कितीही लोक येतील, राजकारणी येतील, ते आपल्याला भडकवत राहतील, आपण एकमेकात भांडत राहू, दंगे करत राहू. जातीवाद हा खरं तर सामान्य नागरिकामध्ये नाहीच आहे. त्याला जातीशी घेणं नाही, त्याला धर्माशी घेणं नाही, त्याला घेणं आहे फक्त आज माझं पोट कसं भरल, माझं लेकरू कसं शिक्षण घेईल, या गोष्टींशी घेणं आहे. फिरून फिरून गोष्ट परत एम्प्लॉयमेंटवरच आलेली आहे, कारण की एम्प्लॉयमेंट हा पहिला मुद्दा आहे. जर मला जॉब असेल किंवा माझ्यासारख्यांना जॉब भेटली तर मला बाकीच्या मुद्द्यामध्ये पडायला जास्त हे इंटरेस्ट देणार नाही. शिक्षकांची खूप कमी आहे, शिक्षक भरती होत नाही शाळेवरती. राजकारणी वाल्यांच्याच आहेत, त्याच्यामध्ये नेपोटिझम पण येतं. बिलकुल, सामान्य माणसाकडे किंवा मध्यमवर्गाकडे, आम्ही सगळे मध्यमवर्गीय, आम्हाला बाकीचं नाही माहित, पण आम्ही नाही एवढे लेवल. जनरली शिक्षक भरती कशी होते सर, एखाद्या संस्थेवरती एखाद्या शाळेवरती? पैसे भरूनच होते, कारण की माझ्या भावाला सध्या 21 लाख रुपये मित्रांनी भरले, 14 माझ्या मित्राने 12 लाख दिलेले. आता ते उघडकीस करणं थोडं अवघड आहे, पण मग कसं असतं माहिती का, जो हे सगळ्या गोष्टी मिळून कुठेतरी एक ठिकाणी थांबवायला हवं. ह्या गोष्टी थांबतील तेव्हा जाऊन या स्किल वगैरे डेव्हलप होतील टीचर्समध्ये, आणि या गोष्टींना पुढाकार भेटेल की शिक्षणाच्या बाबतीत कसं तरी. ओके सर, आपण 75 वर्षामध्ये पदार्पण करतोय, तर देशाला म्हणजे आपल्याला देशाकडनं काय अपेक्षा आहेत आणि देशाला आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत? शिक्षण हा मूळ असेल आणि तिथूनच सुरुवात होईल असं मला वाटतं. देशाला, देशाकडून आपल्याला काय हवं आहे, देशाने आपल्याला खूप काय दिलं आहे. आता आपली बारी आहे की आपण या मातृभूमीला काय देऊ शकतो. फक्त 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट नाही, तर दररोज ह्या तिरंगाचा तेवढाच मान ठेवून, दररोज तेवढंच ह्याच्यावर मनन करून आपल्याला हा जो फिलिंग आहे ते स्प्रेड करायचं. शिक्षण फ्री व्हायला पाहिजे का सर? शिक्षण फ्री तर हक्क आहे, पण तरी बेसिक एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन जेवढा माफक दरात आपण देऊ शकतो आणि देऊ शकतो तेवढं चांगलं होईल. तर 100% फ्री लोगो का कदर नहीं होता, तो थोड़ा सा उनको भी जाने होना चाहिए. ओके, देशाकडनं आपण काय अपेक्षा ठेवतो, देश म्हणजे काय ह्या संकल्पनेबद्दल आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे. देश म्हणजे फक्त एक झेंडा, एक भूभाग नसतो, देश हा लोकांनी मिळून बनलेला असतो. तर आपल्या देशाकडनं काय अपेक्षा आहेत, ह्या अपेक्षा म्हणजे कर्तव्य आणि अधिकार, ह्या जशा एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर माझ्या मते आपल्याला देशाने भरपूर काही दिलेलं असतं. जसं आपण जन्माला येतो तशी आपल्याला नागरिकत्व भेटतं भारत देशाचं, त्यानंतर आपल्याला जसं भारत देशाचं नागरिकत्व भेटतं तसंच आपल्याला संरक्षण भेटतं भारतीय सेनेचं, भारतीय पोलिसांचं. त्यामुळं माझ्या मते देशाने आपल्याला जन्मापासूनच भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, आणि आता ही आपली जबाबदारी बनते की आपण देशाला काय देतो. तर देशभक्ती म्हणजे काय असते, तर एक दिवस तिरंगा लावणं, एक दिवस भारत मातेची जय म्हणणं, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला करणं, हे माझ्या मते देशभक्ती नाही आहे. तुम्ही जेव्हा रस्त्यातून बाहेर निघता आणि सिग्नलला तुम्ही जेव्हा सिग्नल फॉलो करता, तिथून तुमची देशभक्ती चालू होते. तुम्ही ज्यावेळेस देशातल्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान करता आणि प्रत्येक नागरिकाला इज्जत देता, त्यावेळेस तुमची देशभक्ती म्हणजे सिद्ध होते. ज्यावेळेस तुम्ही देशाच्या एका नागरिकाचा त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून द्वेष करत नाही आणि भारतीय म्हणून त्याला आपला भाऊ मानता, त्यावेळेस तुमची देशभक्ती सिद्ध होते. ज्यावेळेस देशातल्या कुठल्याही स्त्रीकडे, जसं शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं, इज्जत देऊन बघता, त्या आणि त्या स्त्रीचे इज्जतीचं रक्षण करणं तुमची जबाबदारी समजता, त्यावेळेस तुमची देशभक्ती प्रूव्ह होते. म्हणजे देशभक्ती ही फक्त भारत माता की जय आणि वंदे मातरम एवढ्या दोन घोषणांपुरती आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी एवढ्या दोन दिवसांपुरती मर्यादित न राहता देशभक्ती दाखवायची नाही, जगायची पद्धत आहे असं मला वाटतं. थँक्यू. कोणताही कुटुंब ना, त्यांना ह्या सर त्याच्या प्राथमिक गरजा आहे, आरोग्य, शिक्षण आणि वीज, किंवा त्याला ज्या जगायच्यासाठी ज्या गरजा आहेत त्याला ज्या पूर्ण केलो ना, ते लोक खूप कुठलाही देश, तुम्ही जर कुठलंही आता जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या कंट्रीज का पुढे जातात, त्यांच्याकडे तुम्ही लक्षात घ्या, तिथं एज्युकेशन हे फ्री आहे, बेसिक एज्युकेशन फ्री आहे, 12वीपर्यंत कुठलंही हेल्थ सिस्टम फ्री आहे. मग काय माहिती आहे का, जर तुम्ही ह्या बेसिक गरजा ह्या लोकांना जर दिल्या तर त्या काय होत आहेत की त्यांचा ग्रोथ पुढे जाईल, तो म्हणजे ते ग्रोथसाठी तयार असतील. म्हणजे थोडक्यात कसं माहिती का, ते आता आपले बरे आता जे मेन्स आहेत IIT मध्ये ना, आपल्या सरकारी शाळेमध्ये, दिल्लीतल्या सरकारी शाळेमधून IIT मध्ये जाण्याचा जो जे स्टुडंट आहेत, एका रिक्षा चालकाचा स्टुडंट हा IIT मध्ये ॲडमिशन घेतो दिल्लीमधल्या सरकारी शाळेमधून शिकून. पण हे इथल्या पण महाराष्ट्रामधल्या पण घेऊ शकतो, पण काय होतं आहे की आपले राजकारणी त्यांच्या एक प्रायव्हेट शाळा बांधलेल्या आहेत त्यांनी, त्यामुळे आपले आई वडीलसुद्धा सरकारी शाळेमधून शिकले तेव्हाचं शिक्षण खूप चांगलं होतं. पण आता त्याच लोकांनी, काही लोकांनी मिळून ह्या सरकारी शाळा जे आहेत ना त्याचं कमकुवत करण्याचं काम केलेलं आहे. सर, सरळ सरळ शिक्षक भरतीसाठी 15 ते 20 लाख रुपये 25 लाख रुपये आकारण्यात येतात. बरोबर बरोबर, हे सर्वांना जग जाहीर आहे, परंतु याच्यावरती स्टील अजून कोणत्याही प्रकारचं ऍक्शन घेतलं जात नाही. मी सांगतो, महाराष्ट्र टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी झालेली 21 नोव्हेंबर गेल्या वर्षी, नॉर्मली 11 ते 12 लाख टीचर्स हे परीक्षा देतात आणि फॉर्मचा फी आहे 1000 रुपये.
तर तुम्ही हिशोब लावा किंवा 5-6 लाख तरी पकडा, तरी फॉर्मचा फीस जो 1000 रुपये आहे, तर तुम्ही हिशोब लावा की किती रेव्हेन्यू जमा झाला असेल. 21 नोव्हेंबरला जी परीक्षा झाली त्याचा रिझल्ट आजपर्यंत आलेला नाही आहे आणि ह्यावर्षी परीक्षा होणार आहे, परत त्याचा फॉर्म रिलीज झालेला आहे, म्हणजे परत तेवढा रेव्हेन्यू गोळा होणार आहे. तर कारण काय, 19 मध्ये जो भ्रष्टाचार झालेला आणि जे 7800 लोक होती ज्यांची आता यादी आलेली आहे की त्यांनी भ्रष्टाचार काय केला म्हणून 2020 मध्ये जेवढ्या शिक्षकांनी परीक्षा दिली होती त्यांचा निकाल आलेला नाही आहे. 21 मध्ये मी स्वतः दिलेला आहे, मी पण शिक्षक आहे पण मी सेंट्रल TET क्वालिफाईड आहे. महाराष्ट्र TET हा प्रॉब्लेम का होतो आहे, जर शिक्षकच भ्रष्टाचार करूनच ते आतमध्ये यायचा प्रयत्न करत आहेत मग शिक्षण अजून किती पुढे जायचं आणि आपण याच्यावर अजून किती काय बोलू शकतो. तर मेन हाच आहे की लोकांना हे आकडे माहिती असून, लोकांना तारखे माहिती असून, आयडियली 21 नोव्हेंबरचा रिझल्ट आला पाहिजे होता 15 दिवसात, आता परत 21 नोव्हेंबर यायला लागलं पण तरी त्या रिझल्टचा काही पत्ता नाही आहे. वेबसाईटवर 10 नंबर्स आहेत, तुम्ही जाऊन वेबसाईट चेक करू शकता, ऑफिस कॅम्पमध्येच आहे, 10 नंबर्स आहेत. मी एक्झॅजरेट करत नाही आहे पण दर आठवड्यात मी ऑल 10 नंबर्स आठवड्यातून 3 दिवस ट्राय करतो फक्त याच्यासाठी की रिझल्ट कधी येईल आणि एकही फोन उचलला जात नाही. मग तो रेव्हेन्यू कुठे गेला? गेल्या वर्षी UGCचा पण जेव्हा एज्युकेशन झालेला UGC NET जी परीक्षा होती त्याचाही 5 मेला हॉल तिकीट येणार होता, 5 मेला परीक्षा होणार होती, ती परीक्षा पण रद्द झाली, त्याचे पैसे कुठे? मग हे जे शिक्षक ॲज अ टीचर जर मी हे बोलतोय, माझे ते फॉर्मचे पैसे गेले कुठे आणि तेवढा जो रेव्हेन्यू जमा झालेला आहे तो कुठे गेला? काही असे आणि खूप सारे असे प्रश्न आहेत जे अनआन्सर्ड आहेत, याचं उत्तर मिळाल्यानंतर आपण जरा शिक्षणाकडे बघू शकतो. अदरवाईज शिक्षकांचा तेवढा एन्थुझियाझम जातो का शिकवणार? ते वर्षभर मेहनत करून जेव्हा परीक्षेचा निकालच येत नाही आहे मग परत परीक्षा का देणार? आणि तो त्याचाच फायदा हे घेऊन तेवढे सुशिक्षित शिक्षक न घेऊन जे आपले ओळखीचे कमी पैशात टाका शाळेत आणि तसा सिस्टम चालले आहे. डेप्थमध्ये एज्युकेशन सिस्टम बघतोय म्हणून थोडासा खंत याचा वाटतो. ओके ओके सर, इंडिया ॲट 75 काय वाटतं तुम्हाला? स्वातंत्र्याला जरी 75 वर्ष झाली असली तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा फायदा मिळालेला नाही. घर घर झेंडा असं जे हे केलं आहे, अभियान पंतप्रधानांनी जे चालवलं आहे, पण कित्येक लोकांना घरच नाहीत. बिलकुल, तर ते झेंडा कुठे लावणार? आणि या सगळ्याचं कारण बेरोजगारी आहे आणि या बेरोजगारीचं कारण युवकांना शिक्षण कमी दरात मिळत नाही, त्यामुळे सर्वात पहिले शिक्षणासाठी शासनाने फ्रीमध्ये एज्युकेशनची भूमिका केली पाहिजे. बिलकुल सत्य सर. अनएम्प्लॉयमेंटवरती बोललं जात नाही सर आपल्या देशामध्ये, ही खूप मोठी खंत आहे. याला रिझन काय, नेमकं कारण काय या गोष्टीला? आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम हा आहे, फक्त हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. आजकाल लोकांना फक्त मोठे मोठे स्वप्न दाखवले जातात, 15 लाख मिळतील, 2 करोड नोकऱ्या मिळतील, तुम्हाला आम्ही सोन्याचे रस्ते बनवू. 2011 ज्यावेळेस अन्न आंदोलन झाला त्याच्यानंतर बाबा रामदेव सगळ्यांना देशातल्या प्रत्येकांना म्हणाले की आपल्याकडे इतका काळा पैसा आहे की आपण त्या देशामध्ये आणून आपण त्याचे सोन्याचे रस्ते करू. 2011 ते 2022 झाले, कुठं आहे काळा पैसा? कुठं आहे 15 लाख? कुठं आहे 2 कोटी रोजगार? ह्या सर्व गोष्टी देशाच्या लोकांना फक्त आश्वासनं दाखवणे पण त्याच्यावरती पुढे काही न करणे ही देशाची आणि केंद्र सरकारची नीती आहे. आज फक्त तुम्हाला सांगितलं जातं की आज आम्ही घर घर झेंडा लावू, आज तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगतात, तुम्हाला फक्त दिवे बंद करायला सांगतात, पण ते दिवे बंद करून तुमचे डोळेसुद्धा आंधळे केले जात आहेत. तुमच्या लोकांना पुढचे विचार न करता तुम्हाला धार्मिक मुद्द्याकडे भटकवणे, इतर मुद्द्यांकडे भटकवणे, फक्त हे देशातल्या तरुणांना फक्त भटकवण्याचं काम चालू आहे पण त्याच्यावरती तुम्हाला रोजगार काय द्यायचं नाही आहे. रिलिजन पॉलिटिक्सवर काय बोलसाल सर? रिलिजन पॉलिटिक्स जे भारतामध्ये हा एक खूप मोठा इश्यू आहे सर, कारण आपण जाती धर्मामध्ये एक एवढे डिवाइड केलेलं आहे, याच्यामुळे आपल्याला आपल्यासाठी योग्य काय हे विसरून जातो आपण. डेफिनेटली याच्यावर एवढंच आहे की आपण म्हणतो जे 75 इयर्स झाले किंवा डेमोक्रेसी, जेव्हा हे टॉपिक समोर येतात तेव्हा डेमोक्रेटी लोकशाही का तू कुठे दिसत नाही आहे. आज आम्ही काहीतरी बोलतोय ते आमचं मनातलं बोलतंय, उद्या आम्ही जेलमध्ये असू किंवा मला आम्ही घरी सुरक्षित असू ह्याचा फरक पण प्रश्नचिन्ह आहे. रिलिजन तर वेगळी गोष्ट आहे, ह्याच्यावर आपण जर उतरून काही बोलायला लागलो तर का बोलत नाही तोच की जीवेला एक धोका. मग हा डेमोक्रेसी आहे का परत ऑटोक्रेसी चालू आहे, लोकशाही आहे की नाही याच्यावर पण प्रश्नचिन्ह आहे. मग पॉलिटिकली कोणी बोलत नाही, आपणच बनवलेलं जे जातीभेद वगैरे आहे. आज आपण जेव्हा तिरंगा घेऊन शनिवार वाड्याला आज आपण एवढे लोक आहोत, कोण हिंदू कोण मुस्लिम कोण सिख कोण ईसाई मला दाखवा. ठीक आहे, इथं कोण आहे आपल्याला काहीच माहिती नाही आहे पण प्रत्येकाने प्रयत्न केला आहे. आज पांढरा कपडे घालायचे, आज तिरंगा घ्यायचा आहे, आज फोटो काढायचा आहे.
मेन पिक्चर इंडियाचा हा आहे. तिथे कोणाचं काय चिन्ह, मी तर म्हणतोय जो कमल आहे आणि जो काँग्रेसचा हात आहे, कमल हातातच दिलं तर किती सुंदर दिसेल. राईट. तर असं जर ऑल पॉलिटिकल पार्टीज, सो कॉल्ड पॉलिटिकल पार्टीज, एक आपण म्हणतो की हमारा देश में, हमारे देश में डेमोक्रेसी आहे, लेकिन जो जीतता आहे वो कहता हम रूलिंग पार्टी आहे, डेमोक्रेसी में रूल कैसे आ गया और उसे रूलिंग पार्टी क्यों कहा जाता है. ठीक है, तो अगर ये सारे पॉलिटिकल पार्टीज एक साथ आए, आज आपको हर जगह अलग अलग पॉलिटिकल झंडे कम दिखेंगे, राष्ट्रीय ध्वज आज आपको ज़्यादा दिखेगा, ये रोज़ क्यों नहीं होता. और यही अपना रिलीजन है, यही अपना धर्म है, इसे मान करके चलेंगे, है ना. तो मेन रिलीजन इज आर ट्राइकलर, दैट इज व्हाट वी बिलीव. थैंक यू. 75 वर्ष होता है कंप्लीट स्वातंत्र्याचा, अमृत महोत्सव आज आपण साजरा करतोय. तरी आपण हा प्रश्न विचारतोय की देशाकडून तुला काय अपेक्षा आहे किंवा देशाकडून मला काय अपेक्षा आहे. आपण हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे का देशाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे. बिलकुल. आपल्याकडून देशाला काहीतरी ज्या अपेक्षा असतील, आपली जी जबाबदारी एक नागरिक म्हणून, आपण भारतीय नागरिक अभिमानानं म्हणतो, मी अभिमानानं भारतीय, तरी आज आपण देशाकडून, आपण साहजिक सहज प्रश्न विचारतोय तुला देशाकडून काय अपेक्षा आहे, अरे पण देशाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे, त्या प्रश्नावर विचार करण्याची आज आपल्याला गरज आहे. प्रीत जहां की रीत सदा मैं गीत वहां के गाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं. है प्रीत जहां की रीत सदा चुकी सारी दुनिया हो, जिसे मान चुकी सारी दुनिया. मैं बात